जव्हार उपविभागीय अधिकारी व तहसीलदार जव्हार तसेच पोलीस निरीक्षक जव्हार अशा प्रकारे विविध ठिकाणी निवेदन देऊन मालवण येथील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत झालेल्या दुर्घटनेबाबत निकृष्ट दर्जाचे काम करणारे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी अजितदादा गट पक्षातर्फे करण्यात आली आहे. शिरपा माळ मूक आंदोलन गांधी चौक येथे निषेध कार्यक्रम आदिवासी बिरसा मुंडा चौक येथे निषेध कार्यक्रम करण्यात आले. याप्रसंगी संदीप वैद्य सदस्य पालघर जिल्हा नियोजन समिती, कमलाकर धूम कार्याध्यक्ष पालघर जिल्हा, वैभव अभंकर तालुका अध्यक्ष जव्हार, विलास पाटील तालुका अध्यक्ष मोखाडा, प्रकाश भोये तालुका अध्यक्ष विक्रमगड, आश्रफ घाची शहर अध्यक्ष जव्हार, सुरेश पडवळे जिल्हा सरचिटणीस, कमलजीत धान मेहरे जिल्हा सरचिटणीस, सुनीता कमळाकर धूम सदस्य पालघर जिल्हा परिषद, इम्रान इकबाल मेमन युवक शहर युवक जव्हार तालुका अध्यक्ष, पुंडलिक दुभासे सरचिटणीस मोखाडा, त्याचबरोबर मोठ्या संख्येने सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते. स्वप्नील पाटील सह जहीर शेख जव्हार. महाराष्ट्राचे आनंद दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर ज्याचं अनावरण भारताचे पंतप्रधान मोदीजी यांनी 8 महिन्यापूर्वी केलं होतं, तो पुतळा 45 किलोमीटर ताशी वेगाने वाहत असलेल्या वाराच्यामुळे कोसळल्याचं आम्हाला समजलं. आणि ह्या सगळ्या घटनेमुळे महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेवर एक आघात झालेला आहे. आणि ह्या आघाताला, ह्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आवाहनानुसार आज आम्हाला मूक आंदोलन करून आपल्या भावना सर्व शासनापर्यंत कळवण्यासाठी सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आमच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष कमलाकर धूम, तालुकाध्यक्ष वैभव अभ्यंकर, प्रकाश भोये, विलास पाटील असे आमचे जव्हार मोखाडा विक्रमगड तालुका व जव्हार शहराचे अध्यक्ष आश्रफ घाशी यांच्या आव्हानानुसार सर्व कार्यकर्त्यांनी इथे येऊन आम्ही शिरपामाळ जिथे महाराजांच्या पदस्पर्शनी जी भूमी म्हणून ओळखली जाते तिथे आम्ही मूकांदोलन केलं आणि आमच्या भावना शासनापर्यंत कळवण्यासाठी इथे जव्हारच्या प्रांताधिकारी श्रीमती नायर मॅडम यांना निवेदन देऊन आत्ता आम्ही बाहेर पडलेलो आहोत. आमची शासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे का ह्या अतिशय घृणास्पद घटनेची सखोल चौकशी होऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती व कठोरात कठोर कारवाई लवकरात लवकर व्हावी ही विनंती करण्यासाठी, हे निवेदन देण्यासाठी आम्ही आलो. धन्यवाद. त्यानुसार जिल्ह्याचे कार्याध्यक्ष कमळाकर धूम, आमचे जव्हारचे तालुकाध्यक्ष वैभव अभ्यंकर, शहराध्यक्ष आश्रफ काची आणि मोखाड्याचे तालुकाध्यक्ष विलास पाटील, विक्रमगडचे अध्यक्ष आमचे प्रकाश भोये ह्या सर्वांच्या नेतृत्वाखाली व तमाम कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते यांच्या सहकार्याने आणि यांच्या उपस्थितीत हा आंदोलनाचा कार्यक्रम करण्यात येत आहे. आणि आमची मागणी आहे का ह्या प्रकरणात जे दोषी असतील ते कोणी असो त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.